नमस्कार. अंजनी स्पोर्ट्स क्लबमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण हिवाळा स्पेशल मेथीच्या लाडूची रेसिपी करणार आहोत. अतिशय पौष्टिक आणि अजिबात कडू न होणारे आणि सर्वांनाच आवडतील अशा मेथीच्या लाडूची अगदी सविस्तरपणे कृती मी आज तुम्हा सर्वांबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग साहित्य पाहून घेऊया. इथे मी ही 1/2 किलो मेथी घेतलेली आहे. ही नंतर आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे. आणि ही 1/2 किलो खारीकची मी पावडर करून घेतलेली आहे. हे 1/2 किलो सुकं खोबरं आहे, तेही किसून घेतलेलं आहे. हे 1 किलो गव्हाचं पीठ आहे. 1 किलो गूळ घेतलेला आहे. हा आपल्याला गूळ जसा म्हणजे आवडीनुसार वापरायचा आहे. जर तुम्हाला अगदी घरात सर्वांनी अगदी लहान मुलांपासून सर्वांनी खावेसे लाडू वाटत असतील तर पूर्ण 1 किलो गूळ तुम्ही वापरू शकता. नाहीतर अगदी फक्त मोठ्या माणसांसाठी लाडू हवे असतील, कमी गूळ हवी असतील, तर 1/2 किलो गूळ आपण वापरू शकतो. आणि हा गूळ आपल्याला नंतर किसून घ्यायचा आहे. इथे मी बदाम घेतलेले आहेत 100 ग्रॅम. 100 ग्रॅम काजू आहे. तुम्ही काजू बदाम आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. 100 ग्रॅम हलीम आहे. 50 ग्रॅम ओवा. 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. 50 ग्रॅम खसखस आहे ही. आणि ही 20 ग्रॅम जवळजवळ वेलची आणि 2 जायफळं घेतलेली आहे. ह्याची आपल्याला नंतर पूड करून घ्यायची आहे. इथे ही 2 टेबलस्पून सुंठ पूड आहे आणि 1 टेबलस्पून दालचिनी पूड घेतलेली आहे. इथे हे 1 किलो तूप आहे. ह्यातलं मी थोडं मेथी भिजवण्यासाठी वापरलेलं आहे. आता हे आपल्याला लागेल तसं तूप वापरायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता ही कच्ची मेथी आहे आणि हे मेथीचं पीठ तुपात भिजत घातलेलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला ही जी मेथी आहे ती मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहे. ही मेथी ग्राइंड करण्यापूर्वी भाजायची नाही, अशीच कच्चीच आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ग्राइंड केल्यानंतरही ते पीठ भाजायचं नाही आहे. आणि दळताना हे मेथीचं पीठ सरसरीतच दळून घ्यायचं आहे. एकदम बारीक पीठ नाही बनवायचं, कारण जेवढी आपण मिक्सरला ही मेथीचे दाणे दळू तेवढे ते कडवटपणा आणखीन त्याचा वाढत जाईल. त्यामुळे सरसरीतच असं दळून घ्यायचं आहे. आणि हे मिक्सरला पीठ दळून झाल्यानंतर आपल्याला मेथीचं पीठ तुपात भिजत घालायचं आहे. मी इथे अगोदरच हे पीठ दळून तुपामध्ये भिजत घातलं होतं. मिक्सरला पीठ दळून झाल्यानंतर तूप गरम करून घ्यायचं. 2 वाट्या तूप मी गरम केलं होतं 1/2 किलो मेथीसाठी. ते तूप गरम करून झाल्यानंतर त्या पीठात ते तूप ओतायचं आणि एखाद्या डब्यात किंवा एखाद्या भांड्यामध्ये ते पीठ तसंच झाकून ठेवायचं आहे. तर ते अशा प्रकारे तुम्हाला 2 दिवसानंतर दिसेल. हे पीठ अगदी चांगलं तुपात मुरलेलं आहे. आणि असं जर तुपामध्ये आपण 2 दिवस पीठ मुरत ठेवलं तर त्याचा कडवटपणाही कमी होतो आणि पीठ चांगलं मुरलं जातं. आणि असं केल्यामुळे आपल्याला पीठ भाजण्याचीही गरज नाही आणि मेथीचे दाणे भाजण्याचीही गरज नाही. आता तुम्हाला जर कमी वेळ असेल, 2 दिवस भिजत घालण्यास इतपत वेळ नसेल, तर तुम्ही किमान रात्रभर तरी मेथीचं पीठ तुपात भिजत घालायचं आहे. ते तसंच पीठ तुपात झाकून ठेवायचं आणि नंतर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता सर्व साहित्य आपल्याला भाजायला घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण खसखस भाजून घेऊयात. खसखस, ओवा आणि हलीम हे आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, तूप न घालता. आणि हे सर्व आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचं आहे. खसखशीचा कलर थोडा चेंज झाला की खसखस काढून घ्यायची आहे. आणि चांगली भाजली असेल तर थोडा तडतडण्याचा आवाजही येतो. तसा आवाज आला आणि कलर चेंज झाला की खसखस भाजली गेली आहे असं समजावं. आता ही खसखस भाजून झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. आता आपण ओवा भाजून घेऊया. ओव्याचाही अगदी भाजण्याचा सुगंध यायला लागला की ओवा काढून घ्यायचा आहे. खूप वेळ नाही भाजायचा, नाहीतर तो अगदी खूप अगदी तिखट किंवा कडवट होत जातो. ओव्याची चवच बदली होऊन जाते. खूप भाजायचा नाही आहे ओवा. सगळीजणं मेथीच्या लाडवामध्ये ओवा किंवा हलीम टाकत नाहीत, पण आता थंडीसाठी आपण जर करणार आहोत तो ओवा हलीम या गोष्टी असाव्यात मेथीच्या लाडवात.
काही जण फक्त बाळंतिणीसाठी जर लाडू करायचे असतील तर त्यात ओवा हलीमचा वापर करतात. पण ओवा हा थंडीत पोटासाठी चांगलाच आहे आणि हलीम ही उपयुक्त आहे शरीरासाठी थंडीत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा वापर जर आपण केला लाडवा तर चांगलाच आहे. ओव्याचाही आता छान सुगंध सुटला आहे भाजण्याचा, तर ओवाही काढून घेऊया आणि हलीम भाजून घेऊया. आता आपण हलीम भाजून घेऊया. हलीम भाजतानाही खूप काळसर नाही करायचे आहे, तडतडू लागले की काढून घ्यायचे आहे. आता हलीम भाजून झालेले आहे तेही काढून घेऊया. तर आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. सुकं खोबरंही कोरडंच भाजून घ्यायचं आहे, तूप घालण्याची गरज नाही. खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. आता इथे मी तूप तापत ठेवलेलं आहे. आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. थोडा थोडा घालायचा डिंक. डिंक चांगला फुलून आला की काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता डिंक चांगल्या प्रकारे फुलला आहे, तर आपण काढू शकतो. नंतर हा डिंक लाडवात घालताना आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हाताने कुस्करूनही घालू शकता. असंच आपण सर्व डिंक तळून घेऊया. आता डिंक तळून झाल्यानंतर या राहिलेल्या तुपातच आपण गव्हाचं पीठ भाजायला घेऊया. एकाच वेळेस सर्व भाजून होणार नाही म्हणून दोन वेळा भाजून घेऊया. गव्हाचं पीठ ही आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजायचं आहे की पिठाचा रंग चेंज होईपर्यंत, अगदी तांबूस रंगावरती आणि अगदी खरपूस खमंग असा सुवास येईपर्यंत भाजायचं आहे. 2-3 मिनटं भाजल्यानंतर आणखीन थोडं तूप घालूया म्हणजे पीठ चांगलं अगदी खमंग भाजलं जाईल. तुम्ही आता पाहू शकता पिठाचा रंग अगदी तांबूस होत आलेला आहे छान, आणि पीठ भाजण्यासाठी खमंग अगदी सुवास सुटलेला आहे. पीठ चांगलं भाजलं गेलं आहे. काही जण मेथीच्या लाडवात बेसनही वापरतात गव्हाचं पीठ न वापरता, पण ॲक्च्युली बेसनपेक्षा गव्हाच्या पीठाने चव छान येते. किंवा तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा रवा, बारीक रवा वापरायचा, असंही प्रमाण घेऊन तुम्ही लाडू बनवू शकता. जर अगदी रवाळ किंवा अगदी सरसरी तसे लाडू वगैरे असतील तर थोडा रवा घालायचा. इथे आपण आता संपूर्णपणे गव्हाचं पीठ वापरत आहोत. हे पीठ चांगलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करूयात, पीठ काढून घेऊया. आता थोड्या तुपात आपण काजू बदामही परतून घेऊया. काजू बदाम आपल्याला खूप वेळ नाही परतायचा, अगदी 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे. काजू बदाम परतून झालेले आहे, आता हे काढून घेऊया. तर ह्याच कढईत आपण खारीकची पावडर जी केली होती तीही थोडी परतून घेऊया. थोडं तूप घालूया. आता सर्व साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं आणि डिंक तळून घेतलेला होता आणि काजू बदाम, हे सर्व आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ओवा हलीम आणि खसखस हे आपल्याला अख्खंच टाकायचं आहे, ते मिक्सरला नाही लावायचं.
खारीकची पावडर 1-2 मिनिटं परतून घ्यायची. खारीक पावडर ही चांगली परतून झालेली आहे तर गॅस बंद करून ही काढून घेऊयात. इथे मी 1/2 किलो खारीक घेतले होते, तुम्ही आणखीन थोडे अधिक घेऊ शकता. आता आपलं सर्व साहित्य भाजूनही झालेलं आहे आणि ज्या गोष्टी मिक्सरला ग्राइंड करून घ्यायच्या होत्या त्याही करून झालेल्या आहेत. आता इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे. आता या परातीत आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ घेऊया. गव्हाचं पीठ आपण छान खमंग भाजून घेतलेलं आहे. आता ह्यात आपण ओवा, हलीम आणि खसखस ह्या तिन्ही गोष्टी ज्या भाजल्या होत्या त्या मी या एकत्र करून ठेवल्या आहेत, त्या घालूयात. त्यानंतर हा डिंक जो आपण तळून घेतला होता तुपात आणि त्यानंतर मी हा मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे तोही घालूयात. त्यानंतर सुकं खोबरं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं. खारीकची पूड तुपात भाजून घेतली होती ती घालूयात. आणि हे काजू बदामाची पूड. ह्यात आपण हे आता हे मेथीचं पीठ जे तुपात भिजलेलं आहे ते घालूयात. ह्यात आपण आता दालचिनी पूड घालूया. सुंठ पूड, दालचिनी पूड आणि सुंठ पूड हे आपल्या आवडीनुसार कमी जास्ती प्रमाण तुम्ही करू शकता. वेलची आणि जायफळाची पूड आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. हे सर्व चमच्याने एकत्र होणार नाही म्हणून हे हातानेच सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मेथीचं पीठ सर्वत्र अगदी लागेल, सगळ्या वस्तू एकजीव होतील. त्या डिंकाच्या ज्या गुठळ्या होतात ग्राइंड करताना त्या मोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित सर्व एकजीव करून घेऊयात. आधीच तूप घालायचं नाही. सर्व एकजीव करून झाल्यानंतर मिश्रण जर कोरडं वाटलं तरच तुपाचा वापर करायचा आहे. आता सर्व मिश्रण हे एकजीव छान झालेलं आहे. आता आपल्याला ह्या गुळाचा पाक करायचा आहे, तो करायला घेऊयात. आता आपण तर गुळाचा पाक करण्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे. तर ह्यात आपण थोडं तूप घालूयात. तूप थोडं गरम झालं की आपण गूळ घालायचा आहे. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. मी इथे 1 किलो गुळ घेतलेला होता, त्यातला साधारण 1/2 किलो गुळ मी आधी वापरतीये. सर्व मिश्रण मग एकजीव झाल्यानंतर चव घेऊन बघितल्यानंतर कळेल की गुळाचं प्रमाण बरोबर आहे की नाही, त्यानुसार आपण गुळ कमी जास्ती करू शकतो. गुळ वितळण्यासाठी हे आपल्याला मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. गॅस मोठा नाही ठेवायचा, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचा आहे. गुळाचा अगदी पाक नाही बनवायचा आहे आपल्याला. गूळ वितळून झाला पूर्णपणे की काढून घ्यायचा. गूळ आता पातळ होत चाललेला आहे, आणखीन 1-2 मिनिटातच पूर्णपणे विरघळला जाईल. आता गूळ पूर्णपणे विरघळला आहे. आता आपण गॅस बंद करून काढून घेऊयात. आणि हा विरघळलेला गूळ आता आपल्याला सर्व मिश्रणात घालायचा आहे. गूळ घालून घेऊयात संपूर्ण मिश्रणात. तर आधी आपण चमच्याने जरा हे मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करूया, नंतर मग हातानेच व्यवस्थित मिक्स होईल. तर गूळ गरम आहे त्यामुळे चमच्यानेच हलवून घेऊया. थोडं हाताला सोसवेल असं झालं की आपण हाताने व्यवस्थित एकजीव करूयात आणि मग लाडू बनवू. हे सर्व मिश्रण एकजीव झालं व्यवस्थित गुळामध्ये की हवं तर एकदा चव घेऊन पाहायची. गूळ कमी असेल किंवा सुंठ पूड, दालचिनी, वेलची पूड ह्याचं फ्लेवर जर कमी वाटत असेल
तो तेव्हा ॲड करून घ्यायचं आपल्या आवडीनुसार आणि मग लाडू वळून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तर थोडा लाडू वळून पाहूयात की वळला जातोय की नाही. व्यवस्थित वळला जातो आहे म्हणजे अजून तूप घालायची गरज नाही. हे पहा अगदी सहजपणे वळला गेला आहे म्हणजे तूपही पुरेसं झालेलं आहे. छान अगदी मऊसर लाडू झालेले आहेत अगदी. तर आपण लाडू वळून घेऊयात. बाकीचे आपल्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही लाडू करून घ्या. छान अगदी कलरही छान आलेला आहे. ते ओवा हलीम अगदी लाडवात छान दिसतो आहे. अशा प्रकारे आपण आता बाकीचेही लाडू वळून घेऊयात. सर्व लाडू वळेपर्यंत अगदी शेवटी समजा मिश्रण कोरडं होत गेलं तर थोडंसं तूप पातळ करून घालू शकतो आपण. अशा प्रकारे एकदम मस्त चवदार आणि पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार आहेत. सर्व साहित्याची लिस्टही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. माझी ही मेथीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.